पूर्व ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने लगाए आरोपों का ऊर्जा मंत्री नितिन राउत ने खंडन किया है। राउत ने कहा है कि बिजली की मांग बढ़ रही है, इसकी तुलना में कोयला कम है, इसी कारण लोड शेडिंग समस्या आ सकती है। आज जे वीज संकट या देशामध्ये उभे झालेला आहे, ते वीज संकट कोळशामुळे झालेला आहे। करोना संपला आणि लोक सगळी कामाला लागली, सर्व उद्योग हे 100% आपल्या उत्पादनाच्या याच्यामध्ये उतरलेले आहेत आणि लोकांनी सुद्धा सर्व सण आणि त्यांचे उत्सव मोठ्या इत्मानाने या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न चालवला, त्यामुळे विजेची मागणी एकीकडे वाढलेली आहे आणि दुसरीकडे कोळशाचं संकट या दुसऱ्यांदा या देशावर घोंगावत आहे। टेम्परेचरसुद्धा उष्णतासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली आहे, उष्णांकसुद्धा 45 डिग्रीच्या वर गेलेला आहे, त्यामुळं विजेची मागणी ही प्रचंड वाढली असून ती पहिल्यांदा अनेक वर्षानंतर ही 29,000 मेगावॅटच्या जवळपास पोचलेली आहे। असं असताना जे डिफरन्स असतं डिमांड आणि सप्लायचं, त्या डिफरन्समध्ये आम्हाला बाहेरून वीज घ्यावी लागते। कोळसा अनेक ठिकाणी आमच्याकडे अवेलेबल आहे, पण रॅक्स रेल्वेचे आम्हाला मिळत नाहीत आणि ज्या ठिकाणी रॅक्स अवेलेबल आहेत त्या ठिकाणी कोळसा उपलब्ध नाही। काही लोक या ठिकाणी सांगतात की आम्ही कोळशाचा साठा केला नाही म्हणून, परंतु त्यांनी रेल्वेच्या रॅक्स दिल्या नाहीत तर साठा कसा होणार? आणि कोळसा जर उपलब्ध नसेल तर मग या ठिकाणी उत्पादन कसं होणार? आज आमचे सगळे प्लांट या ठिकाणी सुरू असताना ते आम्ही 100% ते प्लांट चालवू शकत नाही, ही परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। केंद्र सरकारने जर आम्हाला साठा दिला असता तर आम्ही इम्पोर्टेड कोल कशाला घेतला असता? आज आम्हाला इम्पोर्टेड कोल घ्यावा लागतो आहे, बाहेरून बाहेरच्या राज्यातनं वीज विकत घ्यावी लागते आहे, ती आम्ही विकत घेतो आहोत, परंतु जे डिफरन्स आहे सप्लाय आणि डिमांडचं, त्या डिफरन्समुळे अडचण आहे आणि ती अडचण असतानासुद्धा आम्ही राज्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणामध्ये लोड शेडिंग या ठिकाणी करतो आहोत। आम्हाला कल्पना आहे की यावेळेला अनेक उत्सव आहेत, अनेक सण आहेत आणि हे सुरू असताना लोड शेडिंग होऊ नये ही आमची मनीषा आहे, पूर्णपणे ती करण्याचा आमचा प्रयत्न आहे। तरी पण ज्या ठिकाणी अत्यंत लॉसेस आहेत, ज्या ठिकाणी आम्हाला रिकव्हरी बरोबर नाही, ज्या ठिकाणी चोऱ्या होत आहेत मोठ्या प्रमाणात, त्या ठिकाणीच लोड शेडिंग करण्याचा आमचा प्रयत्न असून सामान्य जनांना त्रास देण्याचा आमचा अजिबात उद्देश नाही।